नमस्कार, मी बालाजी शिंदे. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. शाळेकडून मुलाचा दाखला न मिळाल्याने महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न. मंगळा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष व नगरपालिका पक्षनेते खडाजंगी सप्तधाऱ्यामधील अंतर्गत वाद आला चव्हाट्यावर. जनसेवा संघटनेच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांना संपूर्ण ताकद देणार डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांची ग्वाही. मरड येथून तरुणी बेपत्ता. बहुचर्चित धुळा कोळेकरचा मुलगा पडला फौजदार. आणि मंगळवारातील 274 शाळांमधून आंतरराष्ट्रीय योग दिन केला साजरा. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. मुलांची फी भरूनही 10वी उत्तीर्ण मुलांचा दाखला दिला नाही म्हणून विश्रांती भुसनर या महिलेने शाळेसमोरच गळ्यातील ओढणीने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पंढरपूर तालुक्यातल्या वाखरी येथील MIT संस्थेचे विश्वशांती निवासी गुरुकुल विद्यालय आहे. या शाळेत विश्रांती भुसनर यांची सौरभ आणि आदित्य भुसनर ही दोन मुलं शिक्षण घेत होती. त्यांची फी भरूनही शाळा दाखला देत नव्हती, उलट त्यांच्याकडून 6 लाखांची मागणी केली जात होती असा भुसनर यांचा आरोप आहे. दाखला न मिळाल्यानं दोन्ही मुलांना 11वी प्रवेश घेता येत नव्हता, त्यामुळे विश्रांती यांनी शाळेसमोर गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला, पण तिथे उपस्थित पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पुढचा अनर्थ टळला आहे. याबाबतीत शाळेकडून कुठलीही प्रतिक्रिया मिळाली नाही. मंगळा नगरपालिकेतील विकास कामात ठेकेदारांनी केलेला विलंब, नगरसेवक व कर्मचाऱ्यांना केलेली दमदाटी या विविध विषयावरून नगराध्यक्ष अरुणा माळी, नगरपालिका पक्षनेते अजित जगताप यांच्यात खडाजंगी झाल्याने सत्ताधाऱ्यामध्ये असलेला वाद आता चव्हाट्यावर आला असून शहराच्या विकासाच्या दृष्टीने ही गोष्ट नामुष्कीजनक असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. गुरुवारी मंगळा नगरपालिकेची वार्षिक सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष अरुणा माळी यांच्या उपस्थितीत व मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थित पार पडली. खून प्रकरणी जेलमध्ये असलेले पांडुरंग नाईकवाडी व प्रशांत यादव या दोन नगरसेवकांना मंगळ न्यायालयाने भत्ता भरून बैठकीस हजर राहण्याची परवानगी दिली होती, मात्र पोलीस प्रशासनाने जिल्हा व सत्र न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल केल्यानंतर जिल्हा न्यायालय त्या दोघांना बैठकीस हजर राहण्याची परवानगी न दिल्याने ते दोन नगरसेवक गैरहजर राहिले. सदर सभेत 25 विषयावर चर्चा झाली, परंतु ठेकेदाराला कामास केलेल्या विलंबाबद्दल दंड आकारणी, ठेकेदार प्रतीक किल्लेदार यांची बनावट कागदपत्रे देऊन पालिकेची फसवणूक केल्याबद्दल काळ्या यादीत टाकण्यावर पक्षनेते व नगरसेवकांनी जोर धरला. त्याच्यावर 8 दिवसात कारवाईचा प्रस्ताव न दिल्यास नगर अभियंता व मुख्याधिकारी यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव येण्याचा ठराव मंजूर झाला. 3 महिने मासिक सभा घेतली नाही, नगरपालिकेत कामकाज कायद्याला धरून झाले पाहिजे. ठेकेदाराच्या हितासाठी पालिकेचा वापर करू नका, कामातील विलंबामुळे निधी परत जाण्याची शक्यता आहे, यावरून वादावादी झाली. त्यानंतर नगरसेविका अनिता नागने यांनी मध्यस्थी करून संबंधित विषयावर 4 दिवसात बैठक घ्यावी म्हणत या वादावर पडदा टाकला. दरम्यान सत्ताधाऱ्या मधील काही नगरसेवक गैरहजर राहिले तर हजर असलेल्यामध्ये एकमत नाही हे दिसून आले. विरोधकांमधील काही नगरसेवकांनी आळीमिळी गुपकिळीची भूमिका घेतली तर काहींनी नसत्या वादात पडायला नको म्हणून गैरहजर राहणे पसंत केल्याने सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण हे शोधणे कठीण काम बनल्याचे नागरिक बोलत आहेत. ही राज्यस्तरीय संघटना असून या संघटनेच्या माध्यमातून जनसेवेच्या पदाधिकाऱ्यांना पूर्णपणे ताकद देऊन त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याचा निर्धार जनसेवा संघटनेचे नेते डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी केला. मंगळा येथे जनसेवा संघटनेच्या तालुका व शहर कार्यकारिणी निवडी संदर्भात तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी डॉक्टर मोहिते पाटील हे आल्यानंतर लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीवेळी ते बोलत होते. यावेळी डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले, मंगळा तालुक्यात जनसेवा संघटना बहुउद्देशीय संस्था स्थापन करून मंगळा तालुक्यातील महिला बचत गटाच्या माध्यमातून व तालुक्यातील युवक वर्गासाठी छोटे छोटे उद्योगधंदे मिळण्याच्या दृष्टीने त्यातून रोजगार मिळून उत्पादनाचे साधन म्हणून त्याबाबत आपण लवकरच सकारात्मक निर्णय घेणार आहोत. सोलापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी जनसेवा संघटनेत घडलेले आहेत, त्यांना घडवण्याचे काम कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी केल्यामुळे आज ते त्या तालुक्यातील सर्वोच्च पदावर आहेत आणि सर्वोच्च पदावर गेल्यानंतर संघटनेचा काही जणांना विसरही पडलेला आहे हे मी अनुभवलेले आहे. कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या उपकाराचा विसर पडलेला असेल, परंतु जनसेवा संघटना पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे यापूर्वीही राहिलेली आहे आणि यापुढेही राहणार आहे. मंगळा तालुका हा नेहमी दुष्काळग्रस्त म्हणून अनेक वर्षापासून ओळखला जातो. दुष्काळग्रस्त भागातील जनतेला वर्षातून 9 महिने पिण्याचे पाणी व शेतीला पाणी यासाठी वणवण करावे लागते. ही सकारात्मक भूमिका घेऊन आमची महाराष्ट्र जनसेवा संघटना मंगळा
येथे होणाऱ्या 25व्या रौप्य महोत्सवी पाणी परिषद दिनांक 26 जून रोजी होत असून या होणाऱ्या पाणी परिषदेस जाहीर पाठिंबा देत असल्याचे पत्र त्यांनी प्राध्यापक शिवाजीराव काळुंके यांना दिले. मंगळ्यातील 35 गावांच्या पाण्यासाठी जनसेवा संघटना व मी कायम आपल्या सोबत लढा देण्यासाठी तयार आहे असेही ते म्हणाले. मरड येथून 19 वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी पोलिसात दाखल केली असून पोलीस त्या तरुणीचा शोध घेत आहेत. मरड येथील 19 वर्षीय मुलगी ही शौचास जाते असे सांगून घरातून निघून गेली. ती माघारी परतली नसल्याने तिच्या कुटुंबातील सदस्यांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र ती मिळून आली नाही. मुलीच्या पालकांनी पोलिसात तक्रार नोंदवली असून तिचे वर्णन रंगाने गोरी, अंगाने जाड, उंची 5 फूट, केसाला बो बांधलेला, अंगात काळ्या रंगाचा लांब टॉप, पांढऱ्या रंगाची लेगिंग, पांढऱ्या रंगाचा स्कार्फ, चेहरा गोल अशा वर्णनाची मुलगी कोणास आढळून आल्यास त्यांनी तपासिक अंमलदार पोलीस नाईक दानगोंडा याच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. एकेकाळी राज्यभरातील पोलीस प्रशासनात खळबळ माजवणारी घटना घडवून चर्चेत आलेले